माकड़ा। चल निकल गणपति बाप्पा मौर्य मंगल मूर्ति मौर्य हर हर महादेव। चल मौर्य हावी जी राइड है ती खूप मोठी राइड है। तुम्हाला सांगतो आपण कुठे चाललो आहे त्यापर्यंत जरा मुंबईच्या बाहेर पडूया आणि मग तुमच्याशी बोलूया। A few moments later सुप्रभात मित्रांनो, आजचा नवीन दिवस आणि आपण निघालो एका नवीन राईडला। आता आपला नाश्ता करून झालाय आणि आज आपण जातो आहे रत्नागिरीला। रत्नागिरी राईड होणार आहे। वा मस्त खड्डे आहे तिकडे सर्व। रत्नागिरी राईड होणार आहे आणि आपल्याबरोबर आहे आपल्यावर आहे प्रशांत सर, फ्लेविन आणि माझा मित्र कैलाश आणि बनी जे आपल्यासोबत आहे राईडला। म्हणजे आम्ही टोटल 5 जण आहे रत्नागिरीला। आपण राहणार आहे माझ्या घरी जे माझ्या मोठ्या मावशीचं घर आहे आणि माझ्या आईचं गाव आहे। आता आपण निघालो आहे। आत्ताचे वाजले 9:25। आणि रत्नागिरीला आपण राहणार आहे 3 दिवस। आज आहे शनिवार। शनिवार रविवार सोमवार आम्ही राहणार आहे रत्नागिरीला आणि मंगळवारी सकाळी निघून आपण जाणार आहे महाबळेश्वरला, जिकडे आपला कृष्णा व्हॅली होमस्टेला स्टे आहे। तो स्टे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेलच तुमच्या भावाने किती चांगला स्टे बुक केला आहे। आम्ही 3 जण तिकडे जाणार आहे आणि नंतर शशांक सर आणि फेविन ती लोक शशांक सर जाणार मालवणला, फेविन जाणार परत घरी ट्रेनने, कारण का आमची अगोदरचीच बुकिंग झालेली। अजून आपल्याला दाखवत आहे 6 तास, टोटल 7 तास दाखवत आहे। धमाल येणार आहे 5 दिवस, कारण काय कैलाश आहे सोबत आणि बनी पण आहे, दोघं फुल कॅरेक्टर आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। एक महिन्यानंतर राईड करतो आपण, मध्ये आपण कोकण केलेला माझं गाव आणि आत्ता आपण परत कोकणात जातो आहे। कोकणात जायची जी मजा आहे ती कुठेच नाही। आपण जाणार आहे माड चिपळूण मार्गे। मला लावायचा तो सेटअप मी लावला नाही अजून। मला वाटतं मला अगोदरच लावला पाहिजे होता सेटअप तो पुढच्या कॅमेऱ्याचा जो होल्डर आहे तो। पाऊस नाही पडला पाहिजे फक्त बस, कारण काय गोप्रोला मी काय सेफ्टी लावली नाही। अबे साले कमी सेफ्टी लावली नाही म्हणजे वॉटरप्रूफ नाही आहे। मीडिया मोड माझा वॉटरप्रूफ नाही। हां तर मी बोलत होतो आपल्याकडे 2 NS आहे, एक कैलाशची आहे आणि एक बनीची आहे आणि सरांची एक्सपल्स आहे। सरांचा एज आहे 55 आणि ती राईड करते। म्हणजे आवड असली माणसाला तर माणूस कोणत्याही एजमध्ये राईड करू शकतो, फक्त माणसाला आवड पाहिजे। आता वाजले 11:05 आणि
अजून 220 किलोमीटर बाकी आहे. खूप रोड खराब आहे इकडला. फोर व्हीलर वाल्यांना तर अजून आता मोठे मोठे खड्डे आहेत. त्याच्यानंतरचा रोड खूप चांगला आहे. म्हणजे हा जर रोड तुम्ही बघताय डोंगर दिसतं तिकडे, काय झाडी काय डोंगर सगळं ओके मध्ये. आता वाजले 12:05. मी माणगावला माणगावच्या पुढे आलो आहे. रोड तर तुम्ही बघा ना, तर खूप खराब रोड आहे यार. कंडिशन खूप खराब आहे रोडची. असा रोड आहे काहीतरी. सगळीकडे असं मध्ये पॅच आहेच. मध्ये मध्ये असा पॅच आहे पूर्ण. माहीत नाही पुढे कसा रोड भेटतोय. पुढे चांगला भेटला पाहिजे रोड. बॅटरी किती आहे? 33 आहे. थोडी पुढे साठी ठेवी. मला तर माहिती आहे कॉर्नरिंग करायला आपल्याला किती मजा येते. कॉर्नरिंग सोडत नाही करायची. माकडा दाखवत आहे. तर मी एक काम करतो, संगमेश्वरला चालू करतो. संगमेश्वरचा राईट मारल्यावर तेव्हा तुम्हाला भेटतो डायरेक्ट. ओके, त्यानंतर स्टेट ट्यून राहा. पाच 22 झाले आणि 45 मिनिट दाखवत आहे अजून. पाच 50 झाले आणि सन सेट होतोय. सूर्य ढाय जायचा. आम्ही आता पोचू 15 मिनिटात. सूर्य बाबा कसा दिसतोय. गोल गोल एकदम गेला. यार खूप ट्रॅफिक आहे यार इकडे. सिटी मध्ये आलाय ब्रोकर म्हणून असं वाटतंय काय. नमस्कार मित्रांनो, आता आपण वाजले 7 आणि आता आपण पोचलो आहे आपल्या घरी.
आणि रोड एवढा खराब होता की 1.5 तास आमचे त्याच्यातच गेले. तर थोडा आता आराम करू आणि उद्या प्लॅन आहे गणपतीपुळेला जायचा आणि तिकडून आरेवारेला येतानाच. तर उद्याचा भाग म्हणजे आताचा पहिला एक भाग, उद्याचा दुसरा भाग आणि तिसऱ्या दिवशीचा तिसरा भाग आणि एक महाबळेश्वरचा आपला भाग होईल चौथा आणि कृष्णा वॅलीचा एक पार्ट होईल. तर तोच तुम्ही हा भाग बघा आणि उद्याचा एक भाग बघा. सो प्लीज सपा करा, सारा खबर सबरा करा, सारा सारा खबर वॉट एव्हर.